सांगू शकता इथून आम्ही याला कट केलंय बिकॉज आम्ही याला रोज स्किनला आणि हेअर्सला यूज करतो. आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे एकदम अर्ली मॉर्निंग. आत्ता वाजले आहे फक्त 8 आणि माझा वर्कआउट पण झाला आहे. आज मी डिफरंट फॉर्म ऑफ एक्सरसाइज केली आहे. आज मी कम्प्लीट 45 मिनिट झुंबा केला आहे आणि आय एम फीलिंग व्हेरी फ्रेश. सुप्रभात मित्रांनो, आज उठायला खूप उशीर झाला कारण की रात्री ना मी जास्त वेळ बॅडमिंटन खेळत होतो. मॅडमचं सगळं झालंय, एक्सरसाइज, काम, नाश्ता, सगळं गोष्टी झालंय. तर चला आता पटकन आपल्याला काही काम आहे विचारू तिला आणि काम नाश्ता करायसाठी तर बाहेर निघालोय कारण तिने भरपूर काही कामं केले. तर म्हटलं घरी बनवण्यापेक्षा आपण थोडस बाहेरच नाश्ता करत जाऊ. आणि लास्ट 2 वीकेंड पासून आम्ही काही बाहेर गेलोच नव्हतो कारण ती मागच्या वेळेस आजारी होती, त्याच्या मागच्या वेळेस मी आजारी होतो. तर आता बाहेर नाश्त्याला जातो. चला माझं आवरून झालंय, मॅडम इकडे रागवलंय. चल ना आता, का बर रागवली? हा, 10:30 वाजले अजून ब्रेकफास्ट नाही, जेवायचं कधी, ब्रेकफास्ट कधी करायचं? अरे आज वीकेंड आहे, थोडं चिल्ले. पण मला बोर होत ना. हा ठीक आहे, चल 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 आता उठ ना, चल ना काही नो, चल पटकन उठ ना आता. भाऊ ओरडले आपल्यावर कारण मी आज परत लेट उठलो आणि तिचं ऑलमोस्ट सगळं काम आवरून झाले होते नेहमीप्रमाणे. आणि मी परत लेट उठलो आणि परत तिचं खरंच म्हणणं की 10:30 नाश्ता आणि मग जेवण कधी. सो तिला आपण म्हणू आणि घेऊन जाऊ नाश्त्याला. म्हणून आज बाहेर प्लॅन केला नाश्त्याचा, समजून घ्या तुम्ही. चल गे चल गे चल. नेहमीप्रमाणे आम्हाला जिथे आवडतं DC मध्ये आम्ही नाश्ता करू. जास्त हेवी नाश्ता नाही करणार आहे कारण की दुपार एकदम मस्त नवीन साऊथ इंडियन डिश, नॉनव्हेज साऊथ इंडियन डिश बनवणार शिवानी. तर थोडासा लाइट लाइट तू घे इथे, मी तिकडे घेतो. साऊथ इंडियन नाही खाऊ ना मग दुपारी आपल्याला तेच खायचं. बरं ठीक आहे, चला आपण इकडे हे करू, बघू काय आहे. हा माझं आवडतं हे ढोकळा खाणार मी. स्टुडंट, माझ्या स्टुडंटचे वडील आहे, त्यांचं इकडे बालाजी स्नॅक्स म्हणून मगर पडतात, एकदम भारी भारी नाश्ता असतो. शेठजी गुड मॉर्निंग. ढोकळा मॅडमला विचारा, मला एक प्लेट पोहे आले, एकदम मस्त पोहे. आणि मला सगळ्यात जास्त पोहे आणि ढोकळा. जे त्यांनी स्पून वापरले ते बघा, तुम्हाला दाखवतो वेगळ्याच टाईपचे स्पून दाखव शिवानी, हे बघा. इट्स रिअली गुड, सगळ्यांनी हेच वापरावे. चला आता नाश्ता करू ढोकळ्याचा. डन विथ ब्रेकफास्ट, थोडंसं चीट ब्रेकफास्ट होता आणि जास्त काही खाल्लं नाही कारण की दुपार एक नंबर स्पेशल मेन्यू आहे. सो चला आता निघू. मी आता शिवनीला सोडणार घरी आणि तिकडनं मग मार्केटला जाऊन जे मेन आहे आपलं भाजीपाला आठवड्याचा तो पूर्ण घेऊन येऊ. पोहोचलो आता मार्केटला, आपण आपल्या मावशीला भेटू कायमच्या, त्यांच्याशी बोलून एकदम बरं वाटतं. राव हाय निवांत, नमस्कार नमस्कार, द्या कांदे कांदे. आता आपलं काम झालंय, आपण सगळं भाजीपाला मार्केटमधून आणून दिलाय. आणलंय सगळं व्यवस्थित, तुला घेताय ना भाजीपाला ना? मग विषय का भाऊ, झाडं चढत आहे का? हा घेऊन येतो तर थोडस तारीख तर बंद आहे. येस येस, चल पण आणशील ना तू? दरवेळेस मीच आणतो आणि ही मला बघतो म्हणते ना, तू खूप भारी आणतो खारी आणतो असे वाटतं, झाडं चढून देते म्हणून आणायला लावते कारण मार्केटला जायची कंटाळ येतो ना मॅडमला म्हणून. भाई काय आहे का जिवंत? थांबे 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 थांबना थांबना ते जिवंत सोड 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 सोड, त्याला सोडून दे. अरे यार बाबू, येस सोडलं उडलं उडलं, त्याला उडता येत नाही आय थिंक, शिवानी उडता येत नाही बिचाराला. थांब थांब असं सोडून दे त्याच्या हवेत, त्याच्या दुनियेत. हा गेला एक नंबर. ते केव्हाच फुल पाकृती होत तर म्हटलं काय उडत का बर नाही, तर गेलो आम्ही तिथं. मग ओके फुलपाखरू ती. हा फुलपाखरू कस काय ती, मग फुलपाखरू फुलपाखरू ती तो काही नाही. तर तिथं त्याला उचललं सोडलं तर मस्त उडत गेला तो. इथे आमच्या दोघांचे पण भाजी रेडी होते,
ही जयश्री आहे. काय आहे? चिकन कुर्मा. चिकन कुर्मा साऊथ इंडियन डिश. साऊथ इंडियन चिकन डिश. साऊथ इंडियन जयेश बनवत आहे आणि मी इथे बनवत आहे सावजी चिकन. दोघांच्या पण आमच्या रेसिपीज रेडी होत आहे, बघूया एंड मध्ये फायनल रिझल्ट काय होईल दोघांच्या. साऊदी चिकन आपण खाल्ले पण हे साऊथ इंडियन आपण अजूनही खाल्ले. आणि मेन म्हणजे तुम्हाला ही जी साऊथ इंडियन डिश आहे ना चिकनची, तर ती भात आणि पोळी सोबत नाही खायचे, तर ते इडली सोबत खायचे. इडली आणि डोसा सोबत खाऊ शकता आणि इडली सोबत, पण आम्ही इडली सोबत खातोय. तर फायनल प्रोडक्ट आहे ते थोडं दिसेलच, तर अजून कमीत कमी अर्धा तास लागेल. आणि माझं सावजी चिकन मी खाणार आहे राईस सोबत. हो इकडे नागपुरी सावजी चिकन ऑलमोस्ट रेडी झाले आणि इकडे आपलं साऊथ इंडियन डिश मग इकडे राईस लावलाय. आता राईस झालं का मग इडली लावायला लागेल. थोडं स्पायसी नसतं एवढं, बट हे खूप स्पायसी आहे शिवानी तर नागपुरी चिकन, पण याला मला थोडं स्पायसी बनवावं लागेल म्हणजे ते टेस्ट येईल. आमचे चॅलेंज लागले कोणाचं टेस्टी सगळ्यात जास्त बघू. आता राईस आणि दोन्ही भाज्या झालेल्या आहे, आता इडली लावू आणि इडली लावल्यानंतर मग जेवायला बसू. तर फायनल प्रोडक्ट तुम्हाला दाखवण्यात आम्ही दोघं खूप उत्साही आहे. तर दाखवा नागपुरी स्पेशल सावजी. शिवानीची भाजी आणि देन आपली साऊथ इंडियन. ओके आणि देन ही इडली. आज आम्ही बाहेर बसलोय जेवायला. येस, तो वातावरण थोडस असं मस्त झालंय तर बाहेर जेवण करू. ही इडली सोबत तुम्ही अजून काय सोबत खाऊ शकता? प्रकारची ही साऊथ इंडियन चिकन अँड इडली डिश आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता माझी प्लेट झाली, आता मॅडम आपले प्लेट लावत आहे. स्पायसी असेल दिसायला, बघा किती स्पायसी दिसतंय. स्पायसी म्हणजे नेक्स्ट लेवल स्पायसी. दुपारचं एक नंबर जेवण झालं आणि त्यानंतर डायरेक्ट आराम केला. आता उठलोय थोडस वीकेंड म्हणून बाहेर जाऊ. आणि नेमकी उठल्यानंतर बघितलं ना इतका गार हवा येतोय बाहेर, खतरनाक. तर आता आम्ही बघू बाहेर निघालोय, बट पहिले सगळ्यात महत्वाचं काय, हा चहा पिऊ, कारण की माझ्या एक नंबर थंड वातावरण झालंय. काय चहा पिऊ? हे काय म्हणते ना, कॉटन कंपल्सरी घालायचं, कारण गाडी आपल्याला चालवायची आहे ना. तर चला चहा पिऊ मस्त येऊ दे. चहातून झाला. आता मॅडम चालू म्हणत होतं की एफसी रोडला जायचं, पण एफसी रोड खूप लांब आहे आणि हवा खूप गार सुटली आहे, म्हणून आम्ही काही एफसी रोड कॅन्सल केला. आणि थोडस मनासारखं ऐकायचं म्हणून म्हटलं चला आयमॅनोरा मॉलला जाऊन येऊ. तर मॉलला आलो थोडस बघू मॅडमला. एच एन एम मध्ये काही नवीन कलेक्शन आले का ते बघायचंय, कारण तिचं फेवरेट स्पॉट आहे एच एन एम. फक्त बघायचंय, कारण काही एक सरप्राईज आहे तुम्हाला पुढे, ते नक्की सांगू आता नाही अजून, आता ते प्लॅनिंग मध्ये. तर तुम्ही बघत राहा व्लॉग, तुम्हाला कळत राहील. कुठे जायचे? एच एन एम. का बरं तू एच एन एम मध्ये जाते सारखी? पण आवडत का? अरे खूप मोठं शोरूम आहे एच एन एम एमएनोरा मॉल मध्ये. आज त्यांनी अजून मोठं केले हे गर्ल्स सेक्शन आणि इकडे मेन सेक्शन. ऐक ना, तू जाऊन येते का? हा सेल वर्षभर असतो. जानेवारी जय हो. गुड.
नाही बघा आपण मस्त स्टेपने चाललोय. हे आळशी व्यक्तिमत्व बघा, आयत लागत होत आयत. हा मस्त दिसतोय, साडीवर एक नंबर दिसेल. हा